खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या खासदार निधीतून झालेल्या कौडगाव ते कामकळज रस्त्याचे एका वर्षातच वाजले बारा या रस्त्याचे काम अतिशय दर्जाहीन झाल्याच्या ग्रामस्थांचे आरोप नांदेड जिल्ह्यातील कौडगाव ते कामकळज रस्त्याला गतवर्षी खासदार निधीतून अडीच कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम करण्यात आले पण हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलेकर यांच्या विकास निधीतून कौडगाव कामकळज रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी आला होता संबंधित ठेकेदारांनी हा रस्ता थातूरमातूर पद्धतीने पूर्ण केल्यानंतर एक वर्षाच्या आत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने संबंधित ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे संबंधित रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने चारचाकी वाहनांसह इतर वाहने या रस्त्यावर डान्स करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे व स्थानिक गावकऱ्यांना याच्या नाक त्रास सहन करावा लागत आहे संबंधित रस्त्यावरून ये करताना सध्या मोठमोठे अपघात होत आहेत व भविष्यात या अतिशय खराब रस्त्यावर प्रवास करताना जीवितहानी होण्याचीही नाकारता येत नाही संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाने या गंभीर बाबीकडे जाणून दुर्लक्ष केल्याचा आरोपही स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या प्रकरणी लक्ष घालून कौडगाव व कामकळच ग्रामस्थांना न्याय द्यावा असेही येथील ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले लवकरात लवकर संबंधित गुत्तेदाराने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अन्यथा संबंधित गुत्तेदाराविरुद्ध सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही ग्राव गावकऱ्यांनी दिला आहे लोकराज्य न्यूजकरिता भगवान कदम नांदेड आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बात्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा